कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथे गेल्या एक महिन्यापासून विजय लोखंडे यांनी गुरांसाठी चारा छावणी चालू केली आहे. तर गुरांची संख्या 435 असून तर मजूर संख्या 6 आहे. रोजचा चारा 15 किलो, भुसा अर्धा किलो, तर दररोज 25 ते 30 हजार एवढा खर्च असतो. अंदाजे आतापर्यंत 10 लाख एवढा खर्च झाला आहे. तसेच छावणी चालक विजय लोखंडे हे यावेळेस म्हणाले की या दुष्काळी गावामध्ये कुंडलीकर राव तात्या जगताप पगारदार नोकरदारांच्या पतसंस्थेने एका महिन्यापासून जनावरांची छावणी चालू केली असून शासनाने 25 जानेवारीला जे निकष लागू केला निकषाच्या आधारे न राहता या संस्थेने स्वतःची चारा छावणी सुरू केली आहे. गावातील सर्व देणगीदारांनी थोडे थोडे करून शासनाच्या अपेक्षा न करता तत्काळ जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिलाय. आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला कायदेशीर लवकरात लवकर अनुदान द्यावे, अन्यथा आमचे जनावरे उपाशी राहतील, असे छावणी मालक विजय लोखंडे यांनी आपल्या शब्दातून सांगितले. या दुष्काळी गावामध्ये कुलनिकराव तात्या जगताप पगारदार नोकरांच्या पतसंस्थेने एक महिन्यापासून ही जनावरांची चारा छावणी चालू केलेली आहे. शासनाने 25 जानेवारीला जो निकष लागू केला या निकषाच्या आधारे न राहता स्वतःहून या संस्थेने जनावरांची चारा छावणी चालू केलेली आहे. आमच्या गावातील सर्व देणगीदारांनी थोडे थोडे आदापत्रक गोळा करून शासनाच्या निधीची अपेक्षा न करता तात्काळ या ठिकाणी जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिलेला आहे. तरी आम्हा सर्वांचं मागणी अशी आहे शासनाने त्वरित या छावणीची दखल घेऊन आम्हाला कायदेशीर अनुदान लवकरात लवकर द्यावं, अन्यथा हे जनावरं आता उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सरपंच संतोष लोखंडे पाटील, उपसरपंच सतीश मारुती गव्हाणे, संदीप दारकुंडे, सुखदेव गव्हाणे, विजय दारकुंडे, दत्तात्रय दारकुंडे, किशोर घुटे, भाऊसाहेब अंबोटे, नंदू लोखंडे, प्रदीप घुटे, धनंजय सांगडे, सुनील लोखंडे, संतोष दारकुंडे, पप्पू दारकुंडे, बापू घुटे आदी मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. सोडून तुमचं नाव काय? संदीप दारकुंडे, राहणार घुटेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. कधीपासून येते या छावणीवर? जवळपास एक महिना झाला. एक महिन्यापासून. चारा किती मिळतो छावणीवर? छावणीवर एका जनावराला 15 किलो. 15 किलो. आणि पाणी वगैरे टाइम टू टाइम मिळतं? टाइम टू टाइम, दोन टाइम टँकर येतो आमचं, पोटभर पाणी होतं. पोटभर पाणी येतं. सगळं शीतलचं सगळं एकदम जागची जागेवर चाललेले आहे. एकदम व्यवस्थित, काहीच अडचण नाही अद्यापर्यंत मंदिर चालकाने. म्हणजे आता तुम्हाला म्हणजे चारा इथं छावणीवरती चारा पाणी विणी सगळं सगळं जागेवर मिळतं ना? सगळं व्यवस्थित, खोराक वगैरे सुद्धा चालू केला त्यांनी आता. बरं. प्रतिनिधी निलेश विटेकर, कॉमन न्यूज मराठी, श्रीगोंदा.